नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नितला यांनी नागपुरात काँग्रेसच्या विजयाची आशा व्यक्त केली आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे हे केंद्रीय मंत्री आणि विद्यमान खासदार नितीन गडकरी यांच्या विरोधात ही निवडणूक लढवणार असून ते अतिशय मजबूत आणि भविष्यातील विजयी उमेदवार आहे. ते म्हणाले की विदर्भ काँग्रेसचा गड आहे आणि जनता सरकारवर नाराज आहे. विकास ठाकरे यांचा मोठ्या मताधिक्याने विजय होईल हे चित्र आपल्याला येणाऱ्या काही दिवसात स्पष्ट होईलच असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. आमचा मुख्य उद्देश हा देशाला वाचवणे असून भाजपचा पराभव करणे हा आहे. सध्या घडीला भाजप आणि मोदी सरकार घाबरलेले असून ते अनेक आरोप करत आहेत, मात्र त्यात फार काही तथ्य नाही. देशात महाविकास आघाडीला मोठे समर्थन मिळत असून आगामी काळामध्ये आमचाच विजय होईल असा विश्वासही रमेश चेन्नितला यांनी बोलताना व्यक्त केलाय.